वंचित बहुजन आघाडीने विविध मागण्यांसाठी राहुरीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरावर मोर्चा काढला. पोलिसांनी यात हस्तक्षेप करीत मोर्चात सहभागी झालेल्यांना ताब्यात घेतलं. वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी समाजाच्या वतीनं राहुरीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वाड्यावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांना पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे, गणेश शेळके आदींनी बंदोबस्त लावून ताब्यात घेतलं. यावेळी जिल्हा प्रवक्ते डॉ जालिंदर गिगे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे, पिंटू साळवे, विशाल कोळगे, डॉ सुधीर क्षीरसागर, वर्षाताई बाचकर, बाबूराव मकासरे, सुनील चांदणे आदी कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा, आता मतदानाच्या पेटीद्वारे आपण राजा निवडतो. पण परिस्थिती अशी आहे की आता पण आपल्याला जरी आपण राजा निवडला तरी त्याच्या वाड्यावरच जावं लागतं. आत्ताचं असं दुर्दैव आहे. त्यामुळं आम्ही जे मागणीचं वंचित बहुजन आघाडीने निवेदन दिलं तर आम्ही आर पी आयच्या वतीने त्यांना पाठिंबा दिला. आणि आमच्या ज्या रास्त मागण्या होत्या, ग्रामीण रुग्णालयाचा असेल, त्यानंतर आमचा स्मशानभूमीचा प्रश्न असेल, गेल्या 2006 सालापासून आम्ही स्मशान भूमीसंदर्भात आमची मोजणी करून द्या म्हणून उपोषणं केले, वेळोवेळी आंदोलनं केले. परंतु आम्हाला वाटत होतं की आपल्या राहुरी तालुक्याला मंत्रिपद मिळालेलं आहे, त्या माध्यमातून आपले प्रश्न मार्गी लागतील. पण आमचा घोर इथं भ्रमनिरास झालेला आहे. त्यामुळं मी आर पी आय तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि ज्यावेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बरोबरीने निवेदन देण वाड्यावर जा प्राजक्त तनपुरेंच्या वाड्यावर जात असताना पोलिसांनी आम्हाला दडपशाहीने बळजबरीने इकडे गाडीत टाकून आणलं. त्यामुळं मी पोलीस प्रशासनाचाही जाहीर निषेध करतो आणि थांबतो. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वीज बिलाच्या संदर्भात मोठं आंदोलन चालू आहे. तेच आंदोलन घेऊन आणि काही विविध मागण्या घेऊन आम्ही आज राहुरी तालुक्यातले आमदार तसेच मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या घरावर मोर्चा घेऊन निघालो होतो. आणि आम्हाला अपेक्षा होती का की ज्या पद्धतीने निवडणुका लागल्यानंतर हे आमदार खासदार लोक झोपटपट्टीला येतात, सर्वसामान्यांच्या घरी येतात, मतं मागतात, पाया पडतात आणि तीच भावना मला वाटला असेल यांची. परंतु ज्यावेळेस आमच्यासारखे गरीब लोक किंवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या घरी जातात तर आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी आमच्या पायघाड्या घालून आमचं स्वागत करायला पाहिजे होतं. आणि आमच्या प्रश्न जे काही सर्वसामान्य प्रश्न आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडत असणारे प्रश्न होते आणि ते प्रश्न जर त्यांनी सोडवले असते तर मी म्हणतो आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत काम केलं असतं. परंतु आज अशी परिस्थिती झाली की आमचा मोर्चा त्यांच्या वाड्यावर घरावर जाण्याच्या अगोदरच आम्हाला पोलिसांनी गाडीत घातलं. आणि ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि ह्या तालुक्यामध्ये जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ वीज बिलाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर या ठिकाणचा राहुरी तालुक्यातलं ग्रामीण रुग्णालय, त्या रुग्णालयाचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी राहतो, गुलाब बर्डे, त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन बघितलं ती झोपडपट्टीसुद्धा त्यांच्या नावाची नाही आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामुळं नागरिकांच्या सुविधा त्या ठिकाणी लागू शकत नाहीत. म्हणून आमच्या ह्या सर्व माफक मागण्या घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तनपुरेंच्या घरावर मोर्चा काढला होता. आणि या मोर्चाच्या माध्यमातून प्राजक्त तनपुरेंनी जर समोर येऊन आमचे प्रश्न सोडवले असते तर आम्हाला फार आनंद झाला असता. परंतु त्यांनी या पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर जी दडपशाही केली, या दडपशाहीचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. शहरामध्ये राहुरी तालुक्यातील आणि राज्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती आम्ही आज मोर्चाचं नियोजन केलं होतं. ह्या मोर्चामध्ये काही प्रमुख मागण्या होत्या. वीज बिलाच्या बिलाच्या माफीबाबतीतचा विषय होता, त्याचबरोबर त्या आदिवासी समाजाला मिळणाऱ्या खावटी कर्ज योजनेच्या बाबतीचा विषय त्याच्यामध्ये होता, त्याचबरोबर राहुरी शहरातल्या झोपडपट्ट्या त्या झोपडपट्ट्यावासियांच्या नावावर झाल्या पाहिजेत हा विषय होता. आरोग्याच्या प्रश्नावरती राहुरी शहरातल्या ज्या सरकारी आरोग्य रुग्णालय ते अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे, त्याच्या बांधकामाचा विषय दुर्लक्षित आहे, तिथं स्टाफचा विषय, तसंच तालुक्यातल्या इतर आरोग्याच्या पण प्रश्नाचा विषय त्याच्यामध्ये होता, आदिवासी भागात असलेल्या दळणवळणाचा विषय त्याच्यामध्ये होता. या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन हा मोर्चा या ठिकाणी संघटित करण्यात आला होता. गायरान जमिनी नावावर झाला पाहिजेत, राहत्या घराच्या जागा नावावर झाल्या पाहिजेत, रेशन कार्ड माणसांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, मिळाले पाहिजेत, ज्या जाचक आटे आहेत त्या काढल्या गेल्या पाहिजेत, या वेगवेगळ्या प्रश्नांना
ला घेऊन हे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मांडण्याकरता प्राजक्त दादा तनपुरे जे ह्या तालुक्याचे आमदार आहेत आणि ते आदिवासी राज्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळे खाते आहेत आणि ते मंत्री आहेत आणि हा प्रश्न तालुक्याच्या ठिकाणावर त्यांच्यामार्फत मंत्रालयात जाईल आणि तो प्रश्न सुटेल ही माफक अपेक्षा घेऊन इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा मोर्चा त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाऊन चर्चा करून समोपचारानं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला असताना आम्हाला आज पोलिसांनी मध्येच रस्त्यात अडवून गाडीमध्ये टाकलं आणि इथं पोलीस स्टेशनला आणून सोडले. आम्हाला कळत नाही आहे की तालुक्याचं प्रशासन आणि तालुक्याचे आमदार जे मंत्री आहेत ते सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या सोबत आहेत की त्या प्रश्नांच्या विरोधात आहेत. त्यांच्याकडून माफक अपेक्षा आहे की त्यांनी या प्रश्नाच्या सोबत असलं पाहिजे. त्यांचं पायघड्या घालून आम्ही गावामध्ये त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आमचा अशा पद्धतीनं स्वागत करणं हे संविधानाला धरून नाही आहे, ते अनुचित आहेत. ते त्यांच्याकडून साफपणे आम्ही आमचा आरोप आहे की ते व्यवस्थेचे आणि त्या प्रस्थापित यंत्रणेचे पाठीराखे आहेत. प्रतिनिधी अनिल कोळसेसह नंदकुमार शिरसाट, महानगर न्यूज ब्युरो, राहुरी.